सुप्रभात मित्रांनो लग्नाची बेडी मालिकेच्या पाच जूनच्या भागामध्ये अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सुट सिंधूच्या कॉलेजच्या सुट्टीचा दिवस असतो तेव्हा सिंधू ही घरीच असते तर सिंधू संध्याकाळच्या वेळेस तिच्या रूममध्ये येते आणि मस्तपैकी छान गाणे लावते तेव्हा सिंधू मस्त मराठमोळे गाणे लावत त्याच्या तालावर नाचण्यासाठी तिच्या दुपट्ट्याची गाठ मारते आणि पैंजणाच्या तालावर संगीताच्या सुरांनी मस्त डान्स करू लागते तेव्हा मोठ्या आवाजात चाललेले ते गाणे ऐकून मोठ्या काकूसोबत सर्वजण एकत्र जमा होतात तेव्हा मोठी काकू एवढ्या मोठ्या आवाजात कसला आवाज येतो असे बोलते तेव्हा सिंधू मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याचे मोठी काकूला समजते तेवढ्यात राघव तिथे येतो आणि सिंधू एवढ्या मोठ्या आवाजात गाणे वाजवते याचा त्यांना त्रास होत असल्याचे मोठी काकू राघवला सांगते तेव्हा राघव मी बप तो असे म्हणत सिंधूच्या रूममध्ये येतो तेव्हा सिंधू पैंजणाच्या तालावर नाचत गाण्याचा आनंद घेत असते ते बघून राघव खुश होतो आणि सिंधू समोर येतो तेवढ्यात नाचत असताना देहभान विसरलेली सिंधूचा तोल जाऊन सिंधू राघवच्या मिठीत येते तेव्हा राघव सिंधूला सावरत सिंधूला धरतो आणि सिंधूचा डान्स बघून खुश होतो तेव्हा आता कसा वाटला सिंधूचा मराठमोळा डान्स ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा